लोकशाहीमध्ये परिवारवाद हा कुणी आणू शकत नाही. जर जनतेने त्यांना निवडून दिलं तर डेमोक्रेसीमध्ये ते तिथं निवडून जाऊ शकतात. जर कुणाचं काम चांगलं असेल तर आजपर्यंत आपण बघितलं की लोकांनी त्यांना निवडून दिलं. पंडित जवाहरलाल नेहरूजींची कारकीर्द आपण बघितली, त्याच्यानंतर इंदिराजींची कारकीर्द बघितली. एक पोलादी स्त्री म्हणून संपूर्ण जगामध्ये त्या लोकप्रिय झालेल्या आपण बघितल्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण राजीव गांधींची कारकीर्द बघितली, मिस्टर क्लीन. आणि शिवाय संगणकाच्या संदर्भामधलं जे ज्ञान आहे, संगणक कॉम्प्युटरचं युग खऱ्या अर्थाने आणण्याचं काम त्यांनी केलं. हे जे काही घराणेशाही म्हटलं जातं, ज्यांच्यामध्ये कुवत नाही, ताकद नाही, वर्तृत्व नाही, नेतृत्व नाही, अशांना जर तुम्ही बळजबरीनं त्या पदावर बसवलं तर तुम्ही त्याच्यामध्ये घराणेशाही म्हणू शकता. परंतु एखाद्याच्या घरामध्ये जन्माला आलेली पुढची जनरेशन जर कर्तृत्वान असेल, लोकशाही पद्धतीनं त्यांना त्यांच्या भागातल्या जनतेने मतदारांनी आमदार किंवा खासदार केलं तर त्याला घराणेशाही म्हणणं साफ चुकीचं आहे असं माझं स्पष्ट. हे आपण जे म्हणतो की ही एक वजनदार खातं, हे थोडंसं हलकं फुलकं खातं असं नाही. कुठल्याही खात्यामध्ये तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये काम करायचं म्हटलं तर तुम्ही ते काम करू शकता. त्याच्यात वेगवेगळे अर्थ हे अनेक लोक काढू शकतात. तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं ते दिलं आणि एक कर्तृत्व शून्य एखादी व्यक्ती असली तर ते कामाचं जड देऊ शकत नाही. त्याच्यामुळं खातेवाटप झालेलं आहे. कुणाला काय वाटते तो त्याचा त्याचा अधिकार. जोपर्यंत 145 आमदारांचं पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे तोपर्यंत हे सरकार चालणार आहे. ज्या दिवशी आता आम्ही पण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आलो होतो त्यावेळेस तर काही जण महिन्याचे 5 वर्ष काय 25 वर्ष सरकार चालणार म्हणायला, लोकांना बरं वाटायला, कार्यकर्त्यांना बरं वाटायला, मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना आमदारांना बरं वाटायला लोक सांगत असतात. परंतु सगळ्यांना माहिती आहे कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही. त्याच्यामुळं जोपर्यंत 145 आकडा हा आमदारांचा त्यांच्या पाठीशी आहे, विधायक त्यांच्या पाठीशी आहेत, तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्यावेळेस त्याच्यातल्या आमदारांची संख्या कमी होईल त्या दिवशी हे सरकार गडगड